सर्वांना नमस्कार. आज इथे जो काही आपलं आंदोलन आहे, सरोदे सरांनी जे काही आंदोलन इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हा जनहिताचा आहे. जनहिता म्हणजे काय तर बाबा, नुसतं वाजन तरी किंवा वाजवणाऱ्यांचाच विचार केला जातो असं नाही. यांची सामाजिक संघटना जी चालते याच्यामध्ये असं मिळलं जातं की कोणाला तरी सहकार्य करून त्यांना कसला तरी न्याय मिळाला पाहिजे. आज आमची रमाबाई ब्रिगेड महाराष्ट्र राज्याची मी संस्थापिका आहे आणि ही संस्थापिका आज या भाऊनी जे आंदोलन केलंय त्यासाठी आमचे सोनवणे दादा सुद्धा शहापूरवरून आलेत, नाशिकवरून आलेत. मी ऐकल्यावरती मला समाधान वाटलं की खरोखर ही संघटना लोकांच्या जनहितासाठी आहे आणि ह्या लोकांनी त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं आणि इथल्या स्थानिक तहसीलदारांनी हा योग्य विचार करून यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, नाही तर इथून भव्य दिव्य असं अमरण उपोषण इथे स्वीकारलं जाणार जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर. याची दखल स्थानिक तहसीलदारांनी विचार करून घ्यावी की आम्ही अमरण उपोषण करावं का आम्हाला आमचा न्याय मिळेल, याचा विचार त्यांनी करावा. ते ओरिजिनल कलावंत आहे, ते त्या मानधनापासून वंचित राहतात आणि लोक ते कलावंतांनी या ठिकाणी घुसलेले आहेत, तर त्यांचं मानधन चौकशी करून योग्य असेल तर ते बंद करून खरे जे कलावंत आहे त्यांना न्याय मिळावा. त्याच्यानंतर कलावंतांसाठी एसटी आणि रेल्वेसाठी ही मोफत प्रवास कलावंतांना भेटला पाहिजे. कलावंतांसाठी एक स्पेशल घरकुलाची मागणी सुद्धा एक स्पेशल कलावंत म्हणून त्यांना मिळाली पाहिजे. त्याच्यानंतर कलावंत ज्या वेळेला आजारी पडतो तर अतिशय दहनीय अवस्था साहेब त्यांची होती, तर त्यांना सुद्धा म्हणजे गव्हर्नमेंटकडून आम्हाला एक विम्यासारखं एक संरक्षण असावं. त्यानंतर अनेक त्यानंतर कलावंतांना अनेक कलावंत खूप पट्टीचे साहेब कलावंत आहे परंतु ते त्या खेडेगावातच म्हणजे राहिलेले, तर त्यांना शासनाच्या वतीनं जे काही ज्या ठिकाणी कलावंतांचा महोत्सव असतो त्या ठिकाणी त्यांची निवड करून ती निवड फी शासनानं भरावी आणि त्या ठिकाणी आमचे कलावंत चमकल्याशिवाय साहेब राहणार नाही. आज झालेले लोक कलावंतांचे आज सुद्धा त्यांनी आज प्रकाशाने पाहिलं असता लोक कलावंतांची अतिशय दयनीय अवस्था झालेली. जर एखादा कलावंत जर आजारी पडला तर त्याला कुठल्याही प्रकारे दवाखान्यात जायला पैसे नाही. लोक कलावंत सामाजिक काम करतो, लोकांना समाज प्रबोधन करतो, पण या शासनाचं अजिबातच बी लोक कलावंताकडे लक्ष नाही, त्यामुळे आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही आता तर तहसील कार्यालयासमोर आम्ही फक्त अकोल्यामध्ये उपोषण आपलं आंदोलन करतोय, पण पूर्णपणे लोक कलावंताच्या वतीने पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन करणार आहे. हे शासनाने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर यांनी आम्हाला न्याय देण्यात यावा. लोक कलावंतांचा दोन मिनटं फक्त आमच्या शहापूरवरून आलेल्या ज्योतिताई गायकवाड एक दोन शब्द बोलतील फक्त. नमस्कार, सर्वांना नमस्कार. आज कला म्हणजे हे पूर्ण निसर्गाची कला आहे आणि त्या निसर्गाच्या कलेबरोबर आमचे कलाकार तुमच्या समोर आहेत साहेब. आज आमच्या दादांनी जे काही म्हणजे एक मागणी मागितलेली आहे ही खरं मागण्याची आवश्यकता नाही, ही शासनाची आवश्यकता आहे याकडे दखल देण्याची. त्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती करते जेणेकरून आमच्या सगळ्याच कलावंतांना हो न्याय मिळाला पाहिजे. हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालं पाहिजे. उलट इथल्या तहसीलदारांनी हा विषय उचलला तर नक्की पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसीलदार कार्यालयामध्ये ही योजना राबली जाणार. त्यासाठी एवढं बोलून दोन शब्द संपवत. योजना राबवण्यापूर्वी सगळ्यात पहिलं म्हणजे कलावंतांना प्रोत्साहन मिळणं, त्यांना त्यांचं कार्य चालावं याच्यासाठी शासनाकडनं काय जे त्यांचे वाद्य मिळत असतील मोफत दरात किंवा काय असेल योजना, त्या पहिल्या योजना राबवा की जेणेकरून त्यांचं पोट थांबलं नाही पाहिजे, त्यांची आग पोटाची विझली पाहिजे. यासाठी त्यांचे जे काय म्हणजे मागण्या असतील काय आता जे आता वाद्य जे काय असतील ते तुम्ही पुरवावे, शासनाने पुरवावे आमची एक अजून एक मागणी असेल. या साईडला उभे राहा महिला लोक कलावंत एक चांगला वारसा आहे आणि याच्यासाठी शासन स्तरावर काय आपल्याला मदत करता येईल यासाठी आम्ही नक्कीच आपला जे निवेदन आहे ते वरिष्ठ कार्यालयात शासनापर्यंत पाठवू. लोक कलावंतांच आमच्या मागण्या
यशस्विनी जनसेवाभावी संस्था अंबड या संस्थेच्या वतीने आम्ही 2010 पासून लोककलावंतांचं काम करत आहे. तसेच अन्याय अत्याचार विरोधी युवा व महिला संघटनेच्या वतीने आम्ही सातत्याने पूर्णपणे अकोला तालुकाच नव्हे तर पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये या संघटनेच्या मार्फत किंवा संस्थेच्या मार्फत आम्ही लोककलावंताचे प्रश्न असेल, अपंगाचे प्रश्न असेल किंवा महिलांचे प्रश्न असेल किंवा जे गरीब लोकांचे प्रश्न असेल ते सातत्याने सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. आज मात्र लोककलावंतांच्या प्रश्नासाठी आमचे सगळेच्या सगळे जे कार्यकर्ते संघटनेचे पदाधिकारी सगळे ह्या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. ते कलावंत नसून सुद्धा संघटनेच्या मार्फत सुद्धा ते आलेले आहेत. काही कलावंत नाशिकवरून आलेत, काही संघटनेचे पदाधिकारी खेड मंचरवरून आलेत, काही संघटनेचे पदाधिकारी विशेषतः आमच्या ह्या टोटल महिला शहापूरवरून आले. आमच्या ज्योतिताई गायकवाड ह्यासुद्धा शहापूरवरून आलेले आहे. कारण का आम्ही एक समाजाचं काम करतो त्यांना एवढ्यांना आस्था आहे म्हणून ते इथपर्यंत लोककलावंताच्या प्रश्नाकरता आले. त्यांचं कोणीही कलावंत नाही आहे तरी पण त्यांना एक अपेक्षा आहे का आपल्या संघटनेच्या मार्फत संस्थेच्या मार्फत कलावंतांचे प्रश्न सुटावे अशा वेगवेगळे प्रकारे आम्ही प्रत्येक ठिकाणी संस्थेच्या वतीने प्रश्न सोडवत असतो. म्हणजे आता हा कलावंताचा जरी प्रश्न झाला परंतु याच्यात आम्ही काय माघार थांबणार नाही. ज्या वेळपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहे. मग पूर्णपणे महाराष्ट्रभर उद्या समजा मंत्रालयावर सुद्धा मोर्चा नेण्याची आमच्या दमक आहे आणि शासनाने आमचा आता तरी अंत पाहू नये. त्यांनी तातडीनं आमच्या ज्या मागण्या आहे त्या त्वरित मान्य केल्या पाहिजे, नाहीतर आम्ही अतिशय तीव्र प्रकारचं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. आज शासनाला आम्ही कळू इच्छितो. बोला. आज आपल्या या जनसेवा भावी संस्थेच्या वतीनं जे तहसीलदार साहेबांना आपण जे निवेदन दिलंय, आज जरी आपण ही शेकडोच्या संख्येत असलो परंतु आपण वाजत गाजत शासनाला जाग आणण्यासाठी आपण आपल्या 10 ते 15 एक मागण्यांचं निवेदन आपण साहेबांना दिलेले सर्व आपल्या मागण्या रास्ते त्या जर शासनाने त्या गोष्टीची दखल न घेतली तर आम्ही सर्व महाराष्ट्रभर अतिशय उग्र प्रकारचं आंदोलन करू आणि मात्र कुठली परिस्थिती जर उद्भवली तर त्याची जिम्मेदारी शासनावर असेल. मी या शासनाला जाहीरित्या या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. लय ताल आणि सूर याच्या माध्यमातून अगदी मरेपर्यंत जनरंजन करणारे आमचे कलावंत मंडळी, परंतु खऱ्या अर्थी कोणत्याही प्रसंगामध्ये त्या मंगलसुरांच्या माध्यमातून लोकरंजन करत असताना आमचा कलावंत मात्र उपाशी मिळाला. बोगस कलावंत याच्यामध्ये घुसले तेव्हा शासनाला माझी विनंती, जशी हत्याराला धार लावताना तिला कांस्यावर घासलं जाताना तसं कलावंतांना घासून आणि पारखून घ्यावं आणि योग्य त्या कलावंतांना न्याय दिलाच पाहिजे साहेब. कारण शेवटी अनेक महान कलावंत होऊन गेले, त्यांची सुरुवात चांगली असते, मध्य चांगलं असतं पण शेवट चांगला असत नाही. तेव्हा माझी नम्रतेने विनंती आहे की हे कलावंत म्हणजे समाजाचा एक आत्मा आहेत. कला साहित्य शास्त्र संगीत हे जिवंत ठेवण्याचं काम आमचे लोककलावंत करत असतात. तेव्हा कृपया विनंती आहे का या कलावंतांना योग्य त्या पद्धतीनं तुम्ही म्हणजे योग्य तो न्याय द्यावा अशी सर्व कलावंतांच्या वतीनं मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो. धन्यवाद.